तर आपण एक फिश आणलेली आहे. कोणती मच्छी आहे मम्मी? वाकट आहे. वाकट आहे ना? ओली वाकट. ओली वाकट आहे का? अच्छा ठीक आहे. तर आपण आता याला मॅरिनेट करणार आहोत. कशाने मॅरिनेट करायचं? लिंबू टाकते ना? ठीक आहे, एक लिंबू. अर्ध लिंबू टाकते. अर्धा लिंबू का? अर्ध लिंबू घातले आणि त्यामध्ये नंतर मीठ. मीठ मग जसं आपल्याला लागेल तसं किंवा चवीनुसार जसं असेल तसं. एक चमचा. हां, त्यानंतर थोडी हळद. का दोन चमचे टाकले? त्यानंतर थोडस मिक्स करून घेते. मसाला नंतर घालायचा आपण. लाल तिखट एक जीव होईल ना मिठाने. त्यानंतर मसाला का घालू का? किती चमचे सांगू? दोन चमचे का? हा, तर आपण आता दोन चमचे मसाला घातलाय त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेते. हा आपला नॉर्मल लाल तिखट मसाला आहे. काही जण मालवणी मसाला होता. ठीक आहे, काही जण तर मालवणी मसाला पण युज करतात. लाल तिखट मध्ये पण होता. मालवणी मसाल्याची टेस्ट वेगळीच लागते. आता याला काय आपल्याला मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवायचं थोडं. अच्छा, तरी किती वेळ? तर आपण याला आता आपल्या जे मिक्स केले आपण फिशला मसाला लावून त्याला आपण 10 मिनिटं तरी असं साईडला ठेवणार आहोत. मॅरिनेशन होईल त्याचं. आपण थोडा घाटी मसाला पण मिक्स केला त्याच्यामध्ये. घाटी मसाल्याची त्याची तर एक वेगळीच टेस्ट असते स्वतःची. आणि फिश अजून चांगली मस्त फ्राय आणि टेस्टी लागेल. आता काय तव्यावर तेल? दोन चमचे. दोन चमचे बसवेन एवढ्याला. नंतर लागलंच तर टाकते. अशा प्रकारे आपण तवा फिश फ्राय बघत आहोत. तेल गरम असल्यामुळे जरा सांभाळूनच टाकायचं त्याच्यामध्ये, है ना? किती वेळ लागतंय? बऱ्यापैकी तर आता एक साइड तर फ्राय झाले. आता त्याला पलटी करून घेऊयात एक साइड दुसऱ्या साइडने. आणि कुठले वाकते आहेत ना? वाकते लवकर चिसतात पण ना. काय द्या सुखी असतात हे तर सेम बोंबील सारखेच आहेत ना? ओला बोंबील असतो तसं. एक साईड नाही झालं तर दुसऱ्या साईडने ट्राय करून घेतलं आपण. मीडियमवरच होते ना गॅस? आपल्याला मीडियमवरच फ्राय करून घ्यायचे. सुरुवातीला तेल गरम असलंच पाहिजे. तर आपल्या आता या थोड्या फ्राय झालेल्या आहेत.
झालेत ना फ्राय आहे. आता त्या साईडला काढून ठेवायचं. आता आपण हे साईडला काढून ठेवतोय म्हणजे काय नक्की माहिती आहे, ह्या साईडला काढून असे ठेवले ना तर हे मस्त असे कडक होतात, है ना, कडक होऊन जातात, क्रिस्पी बनतील. अजून आपला राहिला आहे फिश, राहिले भरपूर, तेल घालावं लागेल ना याच्यात. एक चमचा तेल गरम होत. अच्छा, वन साइडला करून घेते. अच्छा, दुसरी घेते आता. आराम म्हणतात. दुसरे कोणती मच्छी? एक वाकटे आणि दुसरी कोणती वाम आहे ना? अच्छा, आणि याला आता साईडलाच ठेवायचं थोडं. किती वेळ, किती मिनटं तरी? पाच दहा मिनटं. अच्छा, होईपर्यंत, एक बाजू होईपर्यंत. बाहेरचं वातावरण पण असं मस्त झालंय पावसाचं. आणि इकडे बघा, फिश फ्राय संडे स्पेशल. हा आमचा देसी जुगाड. उरलेल्या तेलामध्ये चपात्या ज्या आपण आहेत सकाळी करून ठेवलेल्या फ्रेश आहेत त्या, पण त्या टाकायच्या तेलामध्ये, है ना, त्या पण मस्त क्रिस्पी लागतात. त्यांना पण फिशची टेस्ट अशी एकदम मस्त येते, है ना. त्याला काय करते आता, तू फ्राय करून घेते तेलामध्ये. हा पण हा एक नवीनच प्रकार आहे. हा तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कसा लागला ते पण कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे आपली फिश फ्राय झालेली आहे, मस्त अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी फिश. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत, फूडचे असू दे किंवा टेक्निकल व्हिडिओज असू दे, ते बघायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.